नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नवीन वर्षाच्या नवीन सत्रात तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत। संपूर्ण संस्कृत म्हणजेच संस्कृत आमोद या पुस्तकाचा अभ्यास करण्यासाठी आपण इथे जमलेलो आहोत। नववी पर्यंत आपण संस्कृत आमोद या पुस्तकाचा आनंद तर घेतलाच आहे, आता पुढचं वर्जन आहे त्याचं, दहावीचं संस्कृत आमोद। आता दहावीच्या वर्गात तुम्ही प्रवेश घेतलेला आहे आणि दहावीची परीक्षा, बोर्डाची परीक्षा आणि बोर्डाच्या परीक्षेत चांगले मार्क मिळवायचे हे प्रत्येकाचं स्वप्न असत, आणि मग जास्तीत जास्त गुण मिळवण्यासाठी, जास्तीत जास्त मार्क्स मिळवण्यासाठी संस्कृत हा विषय खूप फायद्याचा आहे हे सगळ्यांना माहिती आहे। मग या विषयाचा अभ्यास सुरू करताना आपण काय काय करायला पाहिजे किंवा कशा पद्धतीचा अभ्यास करायला पाहिजे हे थोडंस तुम्ही लक्षात घ्या, आणि या पद्धतीने आपण जर पुढे अभ्यास सुरू ठेवला, सातत्य ठेवलं, कारण हे आज शिकवलेला भाग जो आहे तो वर्षभर आपल्याला त्याची आवृत्ती करायची आहे, रिव्हिजन करायची आहे, आणि म्हणून या भागाकडे आपल्याला वेगवेगळ्या भागांकडे लक्ष द्यायचं। संस्कृत आमोदच्या प्रश्नपत्रिकेमध्ये, प्रश्नपत्रिका नाही म्हणता येणार त्याला, त्याला कृतीपत्रिका असं म्हणतात। या कृतीपत्रिकेमध्ये सहा विभाग आहेत, त्यातला पहिला विभाग जो आहे तो आहे सुगम संस्कृतम। हा सुगम संस्कृतम 8 गुणांचा विभाग आणि भरपूर मार्क देणारा, कमी लिखाणात अशा पद्धतीचा। मग हे 8 गुण कसे, तर 4 गुण जे आहेत जे नवी पर्यंत तुम्ही अभ्यासलेलं आहेच आहे, चित्रपदकोश म्हणजे चित्र बघायचं आणि त्या चित्राखाली त्याचं नाव लिहायचं, नाव लिहिलेलं आपल्याला पाठ्यपुस्तकामध्ये दिलेलं आहे, परीक्षेमध्ये आपल्याला चित्र देतील, आपण फक्त त्याची नावं लिहायची, आणि यासाठी 4 गुण निर्धारित केलेले आहेत। त्यानंतर नेहमी आपण वर्गामध्ये जे संख्या रटन करतो 1 ते 100 पर्यंत, त्या 1 ते 100 पर्यंतच्या संख्यांसाठी 2 गुण आहेत, म्हणजे संख्या दिलेल्या असतील तर त्या अक्षरात लिहायच्या आणि अक्षरात दिलेली असेल तर ती संख्या संख्येमध्ये लिहायची। आणि तिसरा अतिशय सोपा भाग जो आहे तो म्हणजे घड्याळ, घटी। तर आपण 9वी पर्यंत केलेला जो सराव आहे घटी चक्रम, मग 5 वाजेपासून 6 वाजेपर्यंत पूर्ण जो काळ आहे त्याचं जे एक सायकल आहे ते आपल्याला माहिती आहे, आणि ते चक्र आपल्या लक्षात ठेवलं की मग 5:15 वाजले असतील तर त्याला संस्कृत मध्ये आपण सपाद पंचवादनम असं म्हणतो। तर तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेमध्ये एका कॉलम मध्ये, एका कॉलमला 5:15 दिलेलं असेल, 5:15, आणि दुसऱ्या कॉलम मध्ये सपाद पंचवादनम असं कुठेतरी असेल, त्याची तुम्हाला जोडी लावायची। अतिशय सोपा भाग आहे हा 8 मार्कांचा। तर या 8 गुणांच्या या सेक्शन कडे, या विभागाकडे आज आपण या पहिल्या तासिकेमध्ये बघणार आहोत। तर पहिला भाग जो आहे तो म्हणजे चित्रपदकोश आहे। आता तुमचं पुस्तक उघडलं की पुस्तकावर तुम्हाला पहिल्यांदाच पहिल्या पानावरच चित्रपदकोश दिसतात, चित्र दिलेली आहेत, चित्राखाली नाव आहे। तर ही जी नावं आहेत ही तुम्हाला मात्र सारखी 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 म्हणायची आहेत वर्षभर, जेणेकरून बोर्डाच्या परीक्षेमध्ये जेव्हा ते चित्र दिसेल त्याच वेळेस तुम्हाला त्या चित्राचं नाव आठवलं पाहिजे आणि ते शुद्ध स्वरूपात लिहिता आलं पाहिजे। आपण या ठिकाणी, तुमच्याकडे जे पुस्तक तर आहेच पण पुस्तक नसेल तरी काही हरकत नाही, या ठिकाणी आपण एक व्हिडिओ बघूया, त्यामध्ये चित्र दिलेली आहेत आणि त्या चित्रांची नावं सुद्धा दिलेली आहेत आणि मी तुम्हाला त्याचं उच्चारण सांगतो। त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही वारंवार जर बघत असाल तर तुम्हाला ह्या चित्रपदकोशाचा चांगला खूप फायदा होणार आहे आणि त्याचे 4 गुण जे आहेत ते तुमचे नक्की घट्ट होणार आहेत। तर ही चित्रपदकोश, तर सुगम संस्कृताचा हा जो भाग आहे
त्याच्यामध्ये पहिलं सेक्शन पहिला जो विभाग आहे तो म्हणजे उपयुक्त वस्तूनी. उपयुक्त वस्तूनी कोणकोणत्या? पिहित पत्रम, योजिनी, संदंशः, संचिका, मृदु मुद्रा, मूल्यांकः, रंध्रिका, सांद्र मुद्रिका, संश्लेष पट्टिका, विद्युत कोशः, स्मृतिशलाका, तंत्री, दृश्य फलकम, अक्षर फलकम, पाथेय पात्रम, वस्त्र सूची. नंतर येतात वस्त्राणी, ऊरुकम, अर्धोरुकम, युतकम, पादस्यूतः, धौतवस्त्रम, शाटिका, रांकवम, स्वेदकः, खाद्यपदार्थाः, रोटिका, शाकम, सूपः, अवलेह, पर्पटम, ओदनम, पायसम, कुंडलिका, रुचयः म्हणजे चवी, तिंत्रिणी, आमला, मरीचिका, कटुः, कारवेल्लम, तिक्तम, आमलकम, कषायम, शर्करा, मधुरा, सैंधवम, लवणम, क्रियाः, स्थगयति, पिदधाति, उद्घाटयति, निमीलयति, ज्वालयति, निर्वापयति, ददाति, यच्छति, गृह्णाति, माति, अन्विष्यति, परीक्षते, चिनोति, पेशयते, वेल्लयति, भर्जयति, परिवेशयति, संकलयति, व्यवकलयति, गुणयति, भाजयति. तर अशा पद्धतीने या ज्या क्रिया आहेत या सगळ्या फक्त रोज जरी म्हटलं तुम्ही तरी तुमचे चार गुण याच्यातून पक्केच होणार आहे. आता पुढे जाऊ आपण संख्या. एक ते शंभर पर्यंतच्या संख्या सगळ्यांना येतात, माहिती आहेत आणि तुम्ही रोज वर्गामध्ये म्हणतातही. आपण या ठिकाणी माझ्या बरोबरच तुम्ही ह्या संख्या म्हणायच्या आहेत एक ते शंभर पर्यंत. त्याचं उच्चारण नीट लक्षात घ्या. एकम, द्वे, त्रीणि, चत्वारि, पंच, षट, सप्त, अष्ट, नव, दश, एकादश, द्वादश, त्रयोदश, चतुर्दश, पंचदश, षोडश, सप्तदश, अष्टादश, नवदश, विंशतिः. एकविंशतिः, द्वाविंशतिः, त्रयोविंशतिः, चतुर्विंशतिः, पञ्चविंशतिः, षड्विंशतिः, सप्तविंशतिः, अष्टाविंशतिः, नवविंशतिः, त्रिंशत्. एकत्रिंशत्, द्वात्रिंशत्, त्रयस्त्रिंशत्, चतुस्त्रिंशत्, पञ्चत्रिंशत्, षट्त्रिंशत्, सप्तत्रिंशत्, अष्टात्रिंशत्, नवत्रिंशत्, चत्वारिंशत्. एकचत्वारिंशत्, द्विचत्वारिंशत्, त्रिचत्वारिंशत्, चतुश्चत्वारिंशत्, पञ्चचत्वारिंशत्, षट्चत्वारिंशत्, सप्तचत्वारिंशत्, अष्टचत्वारिंशत्, नवचत्वारिंशत्, पञ्चाशत्. एकपञ्चाशत्, द्विपञ्चाशत्, त्रिपञ्चाशत्, चतुष्पञ्चाशत्, पञ्चपञ्चाशत्, षट्पञ्चाशत्, सप्तपञ्चाशत्, अष्टपञ्चाशत्, नवपञ्चाशत्, षष्टिः. एकषष्टिः, द्विषष्टिः, त्रिषष्टिः, चतुष्षष्टिः, पञ्चषष्टिः, षट्षष्टिः, सप्तषष्टिः, अष्टषष्टिः, नवषष्टिः,
सप्तति, एक सप्तति, द्वि सप्तति, त्रि सप्तति, चतुः सप्तति, पंच सप्तति, षट् सप्तति, सप्त सप्तति, अष्ट सप्तति, नव सप्तति, अशीति, एकाशीति, द्व्यशीति, त्र्यशीति, चतुरशीति, पंचाशीति, षडशीति, सप्ताशीति, अष्टाशीति, नवाशीति, नवति, एकनवति, द्विनवति, त्रिनवति, चतुर्नवति, पंचनवति, षण्णवति, सप्तनवति, अष्टनवति, नवनवति, शतम्। तर एक ते 100 पर्यंतचे हे जे आकडे आहेत, हे अंक आहेत, हे आपण रोज एक 2 मिनिट लागतात हे सगळं म्हणायला। आणि हे जर तुम्ही रोज म्हणत गेले तर तुमचे 2 गुण जे आहेत ते सुगम संस्कृत मध्ये पक्के झाले। म्हणजे पहिले चित्रपदकोशाचे 4 आणि संख्येचे 2। तर अशा पद्धतीने सुगम संस्कृतचं 2 भाग आपण बघितले, पहिला म्हणजे चित्रपदकोश आणि दुसरा आहे संख्या। आता तिसरा जो भाग आहे तो म्हणजे घटी। घटी म्हणजे घड्याळ, आणि या घड्याळीचा जो समय आहे तो एका ठिकाणी अंकात दिलेला असेल, दुसऱ्या ठिकाणी अक्षरात दिलेला असेल। मी आता सुरुवातीला सांगितलं तसं की 10 वाजले असतील तर इकडे 10:00 आणि इकडे 10:50 असं दिलेलं असेल। तर आपल्याला या 10 वाजल्यापासून 11 वाजेपर्यंत किंवा कुठलंही एक सर्कल जे आहे ते आपल्याला माहिती पाहिजे। आणि आपण 8वी आणि 9वी मध्ये शिकलेलो आहोत, त्यामुळे नवीन असा काही विषय नाहीये। तरी सुद्धा आपण एक सर्कल जे आहे ते आपण इथे बघूयात। पंचवादनांचा एक सर्कल आपण बघूया। माझ्या बरोबर तुम्ही सगळ्यांनी म्हणा, म्हणजे आपोआप तुम्हाला पण याचा सराव होईल, प्रॅक्टिस होईल। पंचवादनम, पंचाधिक पंचवादनम, दशाधिक पंचवादनम, सपाद पंचवादनम, विंशत्यधिक पंचवादनम, पंचविंशत्यधिक पंचवादनम, सार्ध पंचवादनम, पंचत्रिंशत्यधिक पंचवादनम, चत्वारिंशत्यधिक पंचवादनम, पादोन षड्वादनम, दशोन षड्वादनम, पंचोन षड्वादनम, षड्वादनम। तसं एक 5 ते 6 एक सर्कल आपण घेतलं तुम्ही कुठलंही एक घेऊ शकता। उदाहरणार्थ दशवादनम घेतलं तर दशवादनम, पंचाधिक दशवादनम, दशाधिक दशवादनम, सपाद दशवादनम, विंशत्यधिक दशवादनम, पंचविंशत्यधिक दशवादनम, सार्ध दशवादनम, पंचत्रिंशत्यधिक दशवादनम, चत्वारिंशत्यधिक दशवादनम, पादोन एकादशवादनम, दशोन एकादशवादनम, पंचोन एकादशवादनम, एकादशवादनम। असं पूर्ण सर्कल पटकन एक एक रोज म्हटलं तर तुमच्या या संख्यांवर पाठ होतीलच, पण 2 गुण तुम्हाला परीक्षेत मिळतील। अशा पद्धतीचे 4 गुण चित्रपदकोशाचे, 2 गुण संख्येचे आणि 2 गुण घटीचे, असे 8 गुणांचा अभ्यास आपण या पहिल्या सत्रामध्ये बघितला। धन्यवाद।